नमस्कार मंडळी खवप्रेमी मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वडा तोही दोन प्रकारचे बनवणार आहोत एक तर तळलेला आणि दुसरा म्हणजे न तळता बनवणार आहे त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एकदम आतून पोकळ आणि एकदम चविष्ट बाहेरून कुरकुरीत असे वडे कसे बनवायचे याची रेसिपी आता आपण बघू एकदम सोपी आहे आणि एकदम चवदार सुद्धा बनते चला तर मग रेसिपीकडे वळूयात तर त्यासाठी मी इथे दोन कप साबुदाना मी रात्रभर घातला होता आणि सकाळी तो एकदम मस्त मोकळा मोकळा असा भिजलेला आहे साबुदाना परफेक्ट कसा भिजवायचा हे माझ्या फोडणी मोहरीच्या युट्यूब चॅनल वर शॉर्ट्स मध्ये आहे नक्की जाऊन चेक करा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चला तर वडा कसा बनवायचा ते बघा त्यासाठी एका प्लेटमध्ये मी एक वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये दोन छोट्या आकाराचे बटाटे जर मोठे असतील तर एकच मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे मी आता याचे साल काढून किसून घेणार आहे किसल्यामुळे त्याचा तो जाडजाड नाही राहत हे बघा किसल्यानंतर तो अर्धा कपालाही थोडासा कमी होता तो यामध्ये घातलेला आहे त्यानंतर घालायचा आहे तीन चमचे दाण्याचं कूट हे जाड किंवा बारीक हे तुमच्या आवडीवर आहे पण मी इथे बारीकच घालत आहे चवीनुसार थोडीशी हिरवी मिरची किसलेलं थोडंसं आलं चवीनुसार मीठ आणि कोथंबीर थोडंसं भरून लिंबू पिळायचा एक चमचा टाकलेला आहे जिरं आता ह्यापैकी तुमच्या घरात उपवासाला एखादा पदार्थ चालत नसेल तर तुम्ही तो नाही टाकला इन्ग्रिडियंट तरी चालणार आहे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण जेवढं छान मळाल तेवढे तुमचे साबुदाना वडे तेलात चांगले फुगणार आहेत आणि ते फुटणार नाही त्यामुळे बटाटा आणि साबुदाण हे मिश्रण एकजीव करून घ्या छान त्यानंतर मी हाताला थोडस तेल लावलेलं आहे आणि परत एक मस्त गोळा बनवून घेते आता वडे बनवायच्या वेळेस परत थोडस हाताला तेल लावा म्हणजे वडे हाताला चिटकणार नाहीत आणि मी अप्पे पात्र माझं छोटसच आहे म्हणजे छोट्याच अप्प्यांची साईज आहे त्यामुळे अगदी मिनी मिनी साबुदाणा वडा मी बनवत आहे त्यामुळे असे छोटे छोटे गोल मी इथे केलेले आहेत तर असे बारा जवळजवळ छोटे छोटे साबुदाना वडे मी तयार केलेले आहेत आता इथे पात्र मी तापत ठेवलं होतं त्यामध्ये थोडं थोडं अगदी तेल घालत आहे आणि एक एक वडा त्या पात्रामध्ये मी ठेवते एकदम लेस ऑइलची रेसिपी आहे तर उपवासाला नक्की करून बघा आता सगळे साबुदाना वडे ठेवल्यानंतर मी तीन ते चार मिनिट झाकण ठेवून त्याला होऊ देणार आहे म्हणजे ते एका साईडने व्यवस्थित होतील नंतर आपल्याला बाजू त्याची बदलून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित असे आपल्याला वडे दोघी बाजूंने मस्त शिजू द्यायचे आहेत थोडंसं मी तेल सोडलेलं आहे अगदी थोडं थोडं जास्त नाही आणि परत दुसऱ्या बाजूला ते उलटून घेत आहे हे बघा एक ते दहा मिनिटात असे मस्तपैकी कुरकुरीत साबुदाना वडा बनून तयार झालेला आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम पोकळ आणि एकदम चविष्ट असा साबुदाना वडा बनवून तयार झालेला आहे एकदम मिनी साबुदाना आहे मी तुम्ही बघू शकता आतून एकदम छान पोकळ आहे आणि बाहेरून तेवढाच क्रिस्पी खमंग झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर आता आपण बघूयात तळून कसे साबुदाना वडे करायचे सेम मिश्रण आहे फक्त वडे मी थोडेसे हलक्या हाताने प्रेस करून आणि चप्पट एक टिक्की टाईप बनवणार आहे हे बघा असा गोल बनवायचा आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग तेलात टाकल्यावर तो फुटत नाही आणि जर पीठ व्यवस्थित छान मळलं ना तर मग तेलात अजिबात ते फुटत नाही तर इतके मी वडे करून घेतलेले आहेत इथे तेल तापले की नाही ते चेक करत होते एक दाणा टाकून दाणा वर आलेला आहे म्हणजे तेल तापलेलं आहे आता गॅस मी मिडियम केला आता मी वडे तळून घेत आहे सर्वात पहिल्यांदा एका साइडने व्यवस्थित छान वडा होऊ द्या त्यानंतर दुसऱ्या साईडने तळा तेलात टाकल्यावर लगेचच वड्याला आपल्या झाऱ्याचा टच नका करू थोडंसं एक मिनिट तेलामध्ये तसेच राहू द्या आणि एका बाजूने व्यवस्थित झाल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने छान तळून घ्या असे एकदम क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा म्हणजे आतून पण ते व्यवस्थित तळले जातील जर गॅस मोठा केला तर ते आतून बाहेरून होतात पण आतून मात्र कच्चीच राहतात त्यामुळे मिडियम गॅसवर मस्तपैकी वडे तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेले आहे चवीला एकदम छान लागतात तळलेले तर, तर खूप छान लागतातच पण पात्रात जे मी वडे केले होते ते सुद्धा तेवढे छान झाले होते चटणीसोबत दह्यासोबत मस्त एन्जॉय करायचे वडे हे बघा हा तळलेला सुद्धा आतून एकदम मस्त झालेला आहे पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत इतके मस्त झालेले आहेत तर नक्की करून बघा रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा